ज्या पद्धतीने जातक पावसाची वाट पाहत असतो त्याच पद्धतीने वारकरी जो आहे तो आषाढी वारीची वाट पाहत असतो. आणि आज ही वारी जी आहे ती पुण्यात दाखल झालेली पाहायला मिळतीये. या वारीसोबतच आता वरुण राजाने देखील हजेरी लावलेली पाहायला मिळतीये. खरं तर आपले आपले रेनकोट घालून जे आहेत ते वारकरी आता पुढे चालताना दिसत आहेत. काय सांगाल, वारीमध्ये पुढे पुढे आता पुण्याच्या दिशेने निघालाय, पाऊस पडतोय. पडतोय की पाऊस, आम्ही निघाला आता पुण्याच्या दिशेने. कुठे कुठून आलात? लातूर. आता वारीला सुरुवात झाली आहे, पावसाचं आगमन झालंय, तरी पावलं अशीच चालत राहणार? हो, चालणार चालणार. नक्कीच. अशा प्रकारे हे सर्व वारकरी जे आहेत ते आता या वारीमध्ये रेनकोट घालून जे आहेत ते पुढे जाताना पाहायला मिळत आहेत. आणखी काही वारकरी जे आहेत तर त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. काय सांगाल, कुठून आलात आता पाऊस? आळंदीहून आलो. पंढरीची वारी पावले पावले करीत आहे. पाऊस आलाय, काय सांगाल? वारीमध्ये चालताना आनंद आहे पाऊस आला म्हणून. पावसाने काही फरक पडणार वारीमध्ये? हा, काहीच फरक पडत नाही आम्हाला, आनंद वाटतो. नक्कीच. अनेक वारकरी जे आहेत ते आता पुण्याच्या दिशेने जात आहेत, मात्र वरुण राजाने देखील हजेरी लावलेली आहे. काय सांगाल, वारीमध्ये आता चाललाय, पावसाने देखील हजेरी लावली आहे, काय सोहळा साजरा करायचा? पाऊस असला तरी देखील, पाऊस हा आहे तो देखील साजरा करायचा. अशा प्रकारे जर पाहिलं तर आता हे सर्वजण वारकरी जे आहेत ते आता रेनकोट घालत जे आहेत ते पुन्हा एकदा वारीमध्ये सामील झालेले आहेत आणि पुढे पुढे पुण्याकडे हे निघालेले पाहायला मिळतात. पुण्याहून मोनायनपुरे, सिविक मिरज.